हॅलो एवरीवन मोबाईल गुरु या चॅनलमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण शिकणार आहोत व्हॉट्सॲपवर स्टिकर्स कसे पाठवायचे ज्याप्रमाणे आपण व्हॉट्सॲपमध्ये स्माइलीस पाठवत असतो त्याचप्रकारे स्टिकर्ससुद्धा पाठवता येतात सो ते व्हॉट्सॲपमध्ये कुठे पाठवायचे ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे सो आपण आता व्हॉट्सॲपमध्ये जाऊया तर ज्या व्यक्तीला किंवा ज्या नंबरला आपल्याला स्टिकर्स पाठवायचे आहे त्या नंबरमध्ये जायचं आहे आणि आता मी इथे ऑलरेडी एक स्टिकर पाठवलेलं आहे हे तुम्हाला दिसू शक दिसत असेल हे जे आहे याला स्टिकर म्हणतात असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर व्हॉट्सॲपवर पाठवू शकतो सो so, आता ते कसे पाठवायचे तेच तुम्हाला सांगते सो तुम्हाला इथे खाली आपण जिथे मेसेज टाईप करतो त्याचे शेजारी हे स्माइलीसचं चित्र तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर टच करायचं आहे आणि इथे आपण सुरुवातीला ओपन केल्यावर इथे असे स्माइलीज ओपन होतात सो त्याच्याच रांगेत खाली असं हे दिलेलं आहे स्टिकरचं चित्र त्याच्यावर टच करायचं आहे आणि अशा प्रकारे इथे स्टिकर्स जे आहेत ते ओपन होणार आहेत तर आता याच्यामध्ये काय असतं बाय डिफॉल्ट काही स्टिकर्स असतात आणि काही आपल्याला नंतर जे हवेत ते डाउनलोड करावे लागतात सो आता हे स्टिकर्स डाउनलोड कसे करायचे व्हॉट्सॲपमध्ये ते आपण बघूया ह्याच स्टिकर्सच्या रांगेत ह्या स्टिकर्सच्या रांगेत इथे शेवटी प्लसचं चित्र दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे प्लसचं चित्र त्याच्यात जायचं आहे आणि इथे वेगवेगळ्या स्टिकर्सची लिस्ट येते सो इथून आपण ते डाउनलोड करू शकतो आता समजा मला इथे डाउनलोड करायचं आहे तर मी ह्या ॲरोवर टच केलं की ती ती लिस्ट डाउनलोड होईल स्टिकर्सची इथे टच केलं तर त्याच्या समोरची डाउनलोड होईल आता मी इथे ऑलरेडी काही डाउनलोड करून ठेवले तो तिथे मला अशी बरोबरची खून येते आहे सो अशा प्रकारे आपण व्हॉट्सॲपमध्ये स्टिकर्स हे डाउनलोड करू शकतो आणि शेजारी इथे माय स्टिकर्स म्हणून ऑप्शन आहे इथे तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये जेवढे पण स्टिकर्सची लिस्ट असणार आहे जे ऑलरेडी तुम्ही डाउनलोड केलेले आहे ते सर्व इथे दिसणार आहे सो अशा प्रकारे तुम्ही स्टिकर्स डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर सेंड कसे करायचं ते तु मी तुम्हाला सांगते अगदी सोपं आहे जे स्टिकर तुम्हाला सेंड करायचं आहे त्याच्यावर फक्त टच करायचं आणि ते ऑप ऑप सेंड होणार आहे समजा आता मी हे याच्यावर टच केलं हे सेंड झालेलं आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टिकर्स तुम्ही सेंड करू शकता त्यानंतर तुम्हाला परत समजा स्माइलीज पाठवायचे असतील तर तुम्ही परत आधीच्या इथे इथे टच करून स्माइलीच्या चित्रावर टच करून तुम्ही सुद्धा सेंड करू शकता अशा प्रकारे स्टिकर्स वाप कसे वापरायचे हे आज आपण बघितलं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय